बिहार के लढवय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नितीश जी आणि तेजस्वी हे पहिला प्रथम आलेले आहेत आणि लढवय हा शब्द वापरल्यानंतर इथे त्यांचा येण्याचा हेतु हा आपल्याला सगळ्यांना कळला असेल। देशामध्ये एकूणच लोकशाहीची हत्या होते की काय असं चित्र दिसतंय आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वच नुसते मी विरोधी हा शब्द नाही वापरणार, तर विरोधी कोणाचे विरोधी, तर जे लोकशाहीची हत्या करू इच्छितात त्यांचे विरोधी, असे सगळे देशप्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे जे आमचे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी नितीश जी आणि तेजस्वी जी आणि त्यांच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय। आजच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आलेला आहे आणि मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे। मी वारंवार असं म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल, तर तो आपल्या देशातल्या लोकशाहीच्या बद्दल, लोकशाही जिवंत राहणार की नाही याबद्दलचा असेल। आणि सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागडं राजकारण हे त्यांनी त्याची पूर्णपणे चिरफाड केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांची जी भूमिका होती ती संशयास्पद, आता त्या संशयास्पद म्हणायला सुद्धा काही अर्थ राहिलेला नाही, ती सरळ सरळ अयोग्य होती आणि एकूणच राज्यपालांच्या भूमिकेचं सुद्धा वस्त्ररण झालेलं आहे। मग ते दिल्लीच्या बाबतीत असेल, इथल्या बाबतीत असेल, आणि राज्यपाल ही यंत्रणा ही एक आतापर्यंत आदरयुक्त अशी यंत्रणा होती, पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडोळे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढतायत ते बघितल्यानंतर आता याच्या पुढे राज्यपाल यंत्रणा ही अस्तित्वात ठेवावी की नाही हा सुद्धा एक मोठा विचार मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयापुढे आपल्याला न्यायला पाहिजे। तूर्त सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता, त्यांनी बोलवण्याची गरज नव्हती वगैरे वगैरे सगळे आता आपण डिटेलमध्ये गेल्यानंतर कळेल, पण अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील। आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी तर करूच, हा एक भाग झाला। लेकिन आज नितीश जी और तेजस्वी जी आए हैं, मैं आपका स्वागत कर ही रहा हूं और लड़ाई तो आज शुरुआत हो गई है। मैंने जैसे अभी अभी आपको कहा जब हम अंदर बात कर रहे थे तो एक जला शुभ शकुन असं म्हणतो कि इतने दिनों से हमारी लड़ाई चल रही थी सर्वोच्च न्यायालय में, आज आप भी आ गए और वो निर्णय भी आ गया। इस देश में आप प्रजातंत्र उसकी रक्षा करना हमारा काम है। जैसे सर्वोच्च न्यायालय ने कहा कि अगर मैं रिजाइन नहीं करता, मैं इस्तीफा नहीं देता तो शायद मैं वापस मुख्यमंत्री बन जाता, मैं मेरे लिए नहीं लड़ रहा, मेरी लड़ाई जनता के लिए है, मेरे देश के लिए, मेरे राज्य के लिए है। और भले हम इसके पहले राजनीति में विवाद तो होते रहते हैं लेकिन एक मत तो हमारा हो गया है कि इस देश को हमें बचाना है, संविधान को बचाना है, और इसलिए आप यहाँ आए हैं। हम मिलकर पूरे आप तो पूरे देश में घूम रहे हैं, सबके घर जा रहे हैं, हम सब मिलकर ये जो अपने देश को फिर से एक बार गुलाम बनाना चाहते हैं उनको घर भेजेंगे और मुझे पक्का भरोसा है पूरी जनता हमारा इंतजार कर रही है। तो आपने तो बात बता ही दिया है, हम सब लोग तो आए ही हुए हैं इनसे मिलने के लिए, बातचीत तो बहुत होती रहती थी लेकिन ये तय था कि एक दिन लोग आएंगे। इन्होंने आज ही का समय दिया और आज जो इनका मामला था जिसके बारे में जानते ही है, इनके साथ जो अन्याय हुआ था, अब जिस तरह से जो फैसला आ गया तो बहुत अच्छा हुआ है। अब तो इन्होंने खुद ही बता ही दिया है और किसी भी प्रकार से एक तो आश्चर्य की बात है कि पार्टी के नाम को कैसे कोई बदल सकता है। तो इन सब चीज़ों को लेकर के तो हम लोग सब दूर तो अपनी बात अपना इनके साथ हम लोग रही हैं, लेकिन अभी जो हम लोग आए हुए हैं उसका मकसद इन्होंने बता दिया
हम लोग चाहते हैं कि पूरे देश में अधिक से अधिक पार्टियां एकजुट हों और मिलकर के हम लोग लड़ेंगे। तो आज जो केंद्र में हैं वो पूरे देश के लिए कोई काम नहीं कर रहे हैं और समझ लीजिए इतिहास बदल रहा है। इसलिए इन सब चीजों को देखते हुए अपने देश के हित में और आजादी की लड़ाई हुई और किस तरह से देश आजाद हुआ है और कितना ज्यादा काम होता रहा है, पहले से काम तो करते नहीं। अब आप सब लोग मीडिया के साथ ही हम आपका नमन करते हैं, आपके हम खिलाफ नहीं कुछ बोल सकते, लेकिन हम जानते हैं ना कि आप लोगों के ऊपर भी किस तरह से किया है कब्जा। कि कोई कोई बात तो थोड़ा बहुत आप कह दीजिएगा, लेकिन ज्यादातर वो लोग अपनी तरफ से प्रचार करवा रहे हैं। काम क्या कर रहे हैं देश में बताइए, कहीं कोई काम हो रहा? और अलग अलग राज्यों में दूसरे पार्टी के लोगों ने जो काम किया है उसके बारे में तो उतना चर्चा भी नहीं होता। तो इसीलिए देश के हित में जरूरी है कि भाई देश आगे बढ़े और आपस में किसी तरह का विवाद नहीं होना चाहिए। कोशिश क्या हो रही है, समाज में एक तरह का विवाद पैदा हो और ये नहीं होना चाहिए। सब में एकता, हिंदू मुस्लिम कोई भी जाति के हो, सब में कोई विवाद नहीं होना चाहिए, एकता रहनी चाहिए। तो हम लोग तो यही चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा पार्टियां एक साथ मिल करके काम करेंगी। और इस बीच में बहुत लोगों से बातचीत हो गई है, आज तो इनसे ऐसे हमारी बात हम लोगों की होती रहती आ ही है, आज भी बात करेंगे। अब इसके बाद ये तय होगा कि कब मीटिंग सब लोगों की होनी। तो अभी तो एक राउंड आप जानते ही हैं, पिछले महीने भी हम लोगों ने बातचीत किया और जिस तरह से बातचीत हुई है अनेक पार्टियों से, बहुत लोगों से बहुत अच्छी बातचीत हो गई है। अब उसके बाद आगे जो करना होगा वो हम लोग करेंगे। सर एक सवाल, अभी तो आए हैं, बस यही मकसद है इनका और हम लोगों का, विचार तो एक ही है ना भाई, देश के हित में काम करेंगे। कोई तरह से जो हमारा पुराना इतिहास है देश का उसको बिल्कुल कायम रखेंगे, तो ये सब चीजों के लिए करेंगे। ये लोग तो अपना कर रहे हैं ना, ये लोग आजादी की लड़ाई से क्या मतलब था, जिनको कोई मतलब नहीं। अब वो सोच लीजिए कितना कोई काम हो रहा है अपने अपने ढंग से, नई नई चीजों का नामकरण कुछ भी होते रहता है, तो विचित्र बात है। तो इसीलिए जरूरत इस बात की है कि एकदम पूरे देश को एकजुट करना है और आगे बढ़ाना है। तो अगर सभी लोग एकजुट होकर के करेंगे और उनका जब मुकाबला होगा अगले साल के चुनाव में, लोकसभा के चुनाव में, तो खूब अच्छी तरह से सफलता इधर मिलेगी और फिर देश सही दिशा में आगे बढ़ जाएगा। सर सवाल दे, उसके दो पक्ष, पहला पक्ष ये है, आपने कहा लड़ाई में अकेले नहीं लड़ रहा हूँ मैं, जनता के लिए लड़ रहा हूँ। मेरा सवाल यहाँ से, इसके दो पक्ष ये है कि पहला तो ये कि क्या अगर आप उस वक्त इस्तीफा नहीं देते तो आज आपकी लड़ाई और ज्यादा मजबूत होकर उभर के सामने आती। पहला मैं मानता हूँ, देखो इसके जिस नजरिया से आप देखते हो, ठीक है कानूनी तौर पर मैंने इस्तीफा दिया शायद गलत हो सकता है, लेकिन नैतिकता अगर देखे तो जिन लोगों को मेरे पिताजी ने, मेरे पार्टी ने सब कुछ दिया, वो लोग उठकर मेरे ऊपर उंगलियां उठाए, तो उनके लिए मैं मेरा विश्वास या अविश्वास क्यों जताने की कोशिश करूं? तो ऐसे लोगों को अधिकार ही नहीं है मुझे सवाल पूछने का। जिन लोगों ने मेरे पार्टी से सब कुछ लिया और गद्दारी की, तो गद्दार लोग मेरे ऊपर अविश्वास लाए और उसका मैं सामना करूँ, कैसे हो सकता है? ये तो गद्दार लोग है। आज तो कोर्ट ने कहा, और मतलब कोर्ट ने गद्दार नहीं कहा, लेकिन ये सारी बातें हैं। आज तो मतलब महाराष्ट्र में आप सरकार ही नहीं है। नैतिकता तो अभी जैसे मैंने नैतिकता का पालन किया, तो अगर इस मुख्यमंत्री में जरा भी कोई नैतिकता होगी तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने इस्तीफा देना चाहिए जैसे मैंने दिया। महाविकास आघाडी मध्ये सुद्धा जे सर्व प्रमुख नेते होते त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं की राजीनामा देऊ नका, आपण फ्लोअर टेस्टला सामोर जाऊ। तुम्ही भावनिक राजकारणाला महत्व दिलं नाही, असेल तो कदाचित आमच्या घराण्याचा गुण किंवा दोष असेल, पण मी जे आता म्हटलं की ज्या घरानी, ज्या पक्षांनी, ज्यानं सगळं काही दिलं, सगळं काही घेऊन सुद्धा जे माझ्या पाठीत वार करायला निघाले, त्यांनी माझ्यावरती अविश्वास आणावा हे मला काही पटलेलं नाही। म्हणजे एक स्वतः गद्दार, त्यांनी घात विश्वासघात त्यांनी केला, विश्वासघात करणाऱ्यांकडून मला जर विश्वासदर्शक ठराव, अविश्वासदर्शक ठरावाबद्दल विचारलं जात असेल तर ते अयोग्य आहे। जो मिलकर सामने आए हैं, इन दोनों का कितना अहम रोल और किस तरह से देखेंगे आप?
अभी क्या रोल, अभी क्या वो सिनेमा या नाटक थोड़ी है कि रोल कैसे रहेगा, ये कैसा रोल रहेगा। ये रोल तो नीतीश जी, जब ये पक्ष लोग विपक्ष को इकट्ठा ला रहे हैं, विपक्ष का चेहरा कौन बनेगा, आपकी कुछ कोशिश? ठीक है चलो, अभी तो हम इकट्ठा आ रहे हैं, सबको एकजुट करना चाहते हैं लेकिन अपना कुछ नहीं करना चाहते हैं, ये जान लीजिए। हम तो सिर्फ चाहते हैं कि सब एकजुट हो, मिल करके सब लोग लड़े और हम लोग मिल करके पूरा का पूरा सिद्धांत बना के चले और देश को आगे बढ़ाए। और जो भी बनेंगे वो सब मिलके सबको आगे बढ़ाएंगे। आता तुम्ही जो एक प्रश्न विचारला, सर्वोच्च न्यायालयाने जे काय मला समजलेलं आहे त्यानुसार सांगितलेलं असं आहे की सर्वोच्च न्यायालय याच्या बाबतीत निकाल देऊ शकतो कारण त्यांचा तो अधिकार आहे, परंतु त्यांनी त्या संस्थेचा एक आदर राखण्यासाठी हा निकाल किंवा हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांकडे जरी दिलेला असला तरी व्हीप पक्षादेश हा तो त्यावेळेला जो पक्ष होता म्हणजे माझी शिवसेना त्या पक्षाचा पक्षादेशच चालणार आहे, त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्याचबरोबरीने निवडणूक आयुक्तावर निवडणूक आयोगावरती सुद्धा ताशेरे मारलेले आहेत, राज्यपालांवरती ताशेरे ओढलेले आहेत। एकूणच हे चापकाचे फटकारे जर जे तिकडे खुर्चीत बसलेले आहेत ते निर्डावलेले नसले तर त्यांना पुरेसे आहेत आणि त्यानुसार आता तरी त्यांनी सुधारण्याची आवश्यकता आहे। उद्धवजी स्ट्रेट प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या आधारावर अशी तुमची तोच माझी, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी एक नैतिकता, मला मला असं वाटलं की ज्यांना सगळं काही देऊन सुद्धा हपापलेली लोक ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हपापलेपणाला मी पुरेसा पडू शकत नाही कारण आणखी काय देणार, तर अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही, म्हणून मी राजीनामा दिला। जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला तसं एवढा आता सर्वोच्च न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं। सुप्रीम कोर्टानं राज्यपालांना राज्यपाल म्हणजे स्वतःच्या घरचा चाकर असल्यासारखं वापरण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती पद्धत बघितल्यानंतर राज्यपाल यंत्रणाच आता शिल्लक ठेवावी की नाही हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला म्हणजे मला असं वाटतं विचारायला पाहिजे की हे असंच जर का, कारण प्रत्येकाचे काम असतं ज्या सर्वोच्च न्यायालयाने केलं तसंच जसं आता मीडिया असतो, नितीनजी जसं म्हणाले की काही गोष्टी तुम्ही लोकांसमोर आणल्या पाहिजेत तर चार स्तंभ जे म्हणतो हे चार स्तंभ मजबूत पाहिजेत, त्याच्यापैकी जर का एका स्तंभाला वाढवी लागली असेल तर त्या स्तंभाचं रिपेअरिंग हे करणं गरजेची आहे, गरजेचं आहे। आता महत्वाचा मुद्दा हा आहे की राज्यपाल महोदय तेव्हाचे जे काय होते त्यांनी इकडे जे न करू करायचं ते न म्हणजे करायला नको ते करून गेले, आता गेल्यानंतर त्यांना सजा काय, कारण असं जर का होत राहिलं तर तेव्हाचे राज्यपाल 12 वाजून जातील आणि घरी जाऊन मग म्हणतील हे तो संत आदमी आहे, करायचं काय नाही, अजिबात नाही। अपात्रतेचा निर्णय हा त्यांना ठरवायचा आहे, पण जो जे मी समजलं त्याच्याप्रमाणे त्यांनी फुटीरांचा व्हीप नामंजूर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार। यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? बिलकुल आहे, कारण नाहीतर ही प्रथा आणि हा पायंडा पडेल की त्यावेळेला राज्यपाल म्हणजे नाही तर राज्यपाल काय, राज्यपाल ही संस्था म्हटल्यानंतर ती काय कॉम्प्युटर नाहीये, त्या व्यक्तीच्या जर का त्याच्या मर्जीप्रमाणे ती यंत्रणा चालायला लागली तर त्या व्यक्तीला किंवा काय जाब हा विचारला गेला पाहिजे,
जाब विचारला गेला पाहिजे, नाहीतर तो पायंडा पुढे पडेल। प्रत्येक राज्यपाल हेच म्हणतील की आम्हाला काय आमच्या काळात त्यांचे 12 वाजून जायचंय, निकाल येईलपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो असू। आमचं आर्ग्युमेंट हेच आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत केलं पाहिजे। निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाहीये, राज्यपाल म्हणजे ब्रह्मदेव तर अजिबातच नाहीये। त्यांना आता राज्यपाल मानायची की नाही, ती संस्थाच ठेवायची की नाही, हाच आता एक विचार, त्याची चर्चा झाली पाहिजे। पण निवडणूक आयोग हे निवडणुकीपुरतं मर्यादित असतं, मतांच्या टक्केवारीवरती एखाद्या पक्षाला मान्यता देणं, नोंदणी देणं आणि त्याला निवडणूक चिन्ह देणं हे त्यांचं काम असतं। नाव देणं, नाव काढणं हे त्यांचं काम नाही, आम्ही ते मानणार नाही। कारण निवडणूक शिवसेना हे नाव देताना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, त्याच्यामुळे कदापि शिवसेना हे नाव दुसऱ्याला आम्ही घेऊ देणार नाही। तो निवडणूक आयोगाचा घटनाबाह्य अधिकार आहे, कारण नाव धनुष्यबाण आणि हे त्या मतांच्या टक्केवारीवरती ठरवण्याचा अधिकार कदाचित किंवा निवडणूक आयोगाला आहे। जसं आता काही पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढली, ते तुम्ही मतांच्या टक्केवारीवरती नोंदणी करू शकाल पण नाव नाही काढू शकत। असं आहे की उद्या मी निवडणूक आयोगाचं आयुक्तांचंच नाव बदलून वेगळं काय केलं तर काय होईल, तर त्याच्यामुळे ते माझं शिवसेना नाव नाही काढू शकणार, काढू शकत नाही आणि आम्ही काढू देणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार।